पौर्णिमा परत येते. जसं धर्मवीर चित्रपटात दाखवलेलं आहे की ज्या पद्धतीनं मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांचे चरण स्पर्श केले होते. बाळासाहेब ठाकरे आमच्या सगळ्यांचेच गुरु, माननीय इंदुरदेव सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु लाभणं हे भाग्य. ते आम्हाला लाभले, त्याने आम्हाला घडवलं, त्याने आम्हाला दिशा दाखवली, पुढे नेलं, मार्गदर्शन केलं एका महान गुरुप्रमाणे. त्याने शिवसेना निर्माण केली, बरंच काही केलं. आणि या गुरुला मानवंदना देणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यानंतर आता पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, बरं का, ते सुद्धा गुरुस्थानी आहेत. शिवसेनेचे नेतृत्व जो करतो तो गुरुस्थानी असतो शिवसैनिका, एवढंच मी सांगतो. बैठक में जरूर राष्ट्रपती चुनाव के बारे में चर्चा हो. हमारे सांसदगण उपस्थित थे, कुछ नहीं थे, चार पांच लोग नहीं थे, बाहर थे. और उस बारे में निर्णय लेने का अधिकार जो है वो शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहब को सभी ने दिए हैं और दो दिन में उस बारे में निर्णय होगा. शरद पवार साहब बोलले होते की संभाजीनगर नावाची कल्पना आम्हाला नव्हती. संपला विषय. तर एनडीएच्या राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि राष्ट्रपती पदासाठीचे दुसरे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या नावांबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. पक्षप्रमुख यासंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत. वैभव, जी बैठक झाली खासदारांची, त्या बैठकीमध्ये नेमका सूर